Hello friends, welcome you all on my YouTube channel Shinde English Class. Friends, today we are going to learn one of the grammar points, that is degree. Friends, degree he तीन पद्धतीचे आहे, जसे की positive degree आहे, comparative degree आणि superlative degree. आपल्याला परीक्षेमध्ये असे क्वेश्चन्स येतात की जर पॉझिटिव्ह डिग्री दिलेली असेल त्याचा रूपांतर आपल्याला कंपेरेटिव्ह डिग्री मध्ये करायचं असेल किंवा कंपेरेटिव्हचं सुपरलेटिव्ह मध्ये किंवा सुपरलेटिव्हचं कंपेरेटिव्ह असेल पॉझिटिव्ह. ओके, तिन्ही पैकी कोणत्याही डिग्रीचं उदाहरण आलं तर या दोन पैकी कोणतं आहे त्यामध्ये आपण कन्वर्जन करायचं असतं. फ्रेंड्स, पहिल्यांदा समजावून घ्या की नेमकी डिग्री कशी आणि कोणती हे ओळखायचे. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये फ्रेंड्स आपण एज एज किंवा सो एज या शब्दांचा उपयोग होतो. जसे की तुम्ही या एक्झाम्पल मध्ये पाहू शकता फ्रेंड्स, करण इज एज गुड एज प्रथमेश. बघा, एज एज असेल किंवा याच्याबद्दल इथे सो पण येऊ शकतो. ओके फ्रेंड्स, करण इज सो गुड एज प्रथमेश हे जे वाक्य आहे ते आहे पॉझिटिव्ह या डिग्रीचं. ओके, दुसरी डिग्री आहे कंपेरेटिव्ह डिग्री. कंपेरेटिव्ह डिग्री मध्ये फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता ई आर दॅन किंवा मोर दॅन या शब्दांचा उपयोग होतो. जे की उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता यश इज मोर, पहा इथे मोर घेतलेला आहे, मोर इंटेलिजंट दॅन प्रणव. किंवा ई आर हा ऍडजेक्टिव्हला ऍड झालेला असतो, तुम्ही इथे पाहू शकता प्रणव इज बेटर. आता बेटर हा एक वर्ड आहे आणि मग दॅन आहे, बेटर दॅन यश. ओके फ्रेंड्स, तर ही आहे कंपेरेटिव्ह डिग्री जी आपण या वर्ड्स वरून आयडेंटिफाय करू शकतो. लास्ट डिग्री आहे सुपरलेटिव्ह डिग्री. फ्रेंड्स, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये तुम्ही पाहू शकता ई एस टी आहे किंवा मोस्ट वर्ड आहे, जो की तुम्ही या एक्झाम्पल मध्ये पाहू शकता आकांक्षा इज द बेस्ट स्टुडंट इन क्लास. पहा इथे द बेस्ट हा जो वर्ड आहे तो आपला जसं की गुड वर्ड असतो पॉझिटिव्ह मध्ये, कंपेरेटिव्ह मध्ये तो बेटर होतो आणि तो सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये बेस्ट होतो. तर फ्रेंड्स, ही उदाहरणं आहेत या तीन डिग्रीची. तुम्ही पहिल्यांदा डिग्री समजावून घ्या, पॉझिटिव्ह, कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. ओके, नाव फ्रेंड्स आपण पहिला प्रकार पाहणार आहोत, पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य हे कंपेरेटिव्ह डिग्री मध्ये कन्वर्जन करणं. ओके, तर पहा पहिल्यांदा इथंच वाक्य आहे एक, करण इज एज गुड एज प्रथमेश. फ्रेंड्स, समजावून घ्या पहिल्यांदा की करण हा जो आहे तो सब्जेक्ट आहे, इज जो आहे तो वर्ब आहे, जे हेल्पिंग वर्ब आहे आपल्याला माहिती आहे. ओके, आता एज गुड एज हा जो पार्ट आहे इथे मी पीडी लिहितो, म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये पॉझिटिव्ह डिग्री पीडी. आणि या डिग्री मध्ये शेवट जो आहे तो प्रथमेश आहे, हा आहे ऑब्जेक्ट. फ्रेंड लक्षात घ्या, आपण पहिल्यांदा डिग्री मधले एक एक पार्ट समजावून घेतला तर डिग्री कन्वर्जन करताना अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर जमेल, कुठेही अवघड वाटणार नाही आणि आपल्याला त्याचा मार्क मिळून जाईल. लेट्स सी. परत, करण हा या वाक्यातला सब्जेक्ट आहे, इज हा वर्ब पार्ट आहे, एज गुड एज जसं की तुम्ही पाहू शकता फ्रेंड इथे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये एज एज चा उपयोग होतो किंवा सो एज चा उपयोग होतो, म्हणून इथे मी शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे पीडी पॉझिटिव्ह डिग्री आणि प्रथमेश जो आहे हा आहे या वाक्यातील ऑब्जेक्ट. आता आपण या डिग्रीला कंपेरेटिव्ह डिग्री मध्ये चेंज करणार आहोत. प्रश्न आपल्याला येतो असा, आणि जर आला प्रश्न पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य असेल, कंपेरेटिव्ह करायचं असेल, अगदी सोपा आहे फ्रेंड्स, लक्ष द्या मी तुम्हाला ते सोडवून दाखवतो. पहिल्यांदा जो या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट म्हणून इथे येणार प्रथमेश. ओके फ्रेंड्स, आता प्रथमेश याच्यानंतर जे काही सहाय्यकारी क्रियापद त्याच्यामध्ये आहे वर्ब पार्ट तो येणार आहे फ्रेंड्स इज. बघा, म्हणजे जो ऑब्जेक्टचा पार्ट आहे तो इथे पहिल्यांदा आलेला आहे कंपेरेटिव्ह डिग्री करताना, वर्ब पार्ट इथेच राहिला कारण हा देखील सिंग्युलर आहे आणि हा देखील सिंग्युलर आहे. ओके, आता फ्रेंड आपल्याला लक्षात घ्यायचे, तुम्ही क्वेश्चन
क्वेश्चन टैग च उदाहरण सोडवलेलं असेल. क्वेश्चन टैग मध्ये काय होतं फ्रेंड की जर दिलेलं वाक्य हे पॉझिटिव असेल म्हणजे त्याच्यामध्ये नॉट नसेल तर आपण त्याला क्वेश्चन टैग करण्यापूर्वी काय करतो त्याला नॉट जोडतो आणि उत्तर लिहितो आणि जर नॉट असेल तर तो आपण काढतो आणि उत्तर लिहितो. तो रूल जो आहे फ्रेंड्स आपल्याला इथे देखील फॉलो करायचा आहे. दिलेलं वाक्य जे आहे ते पॉझिटिव्ह डिग्रीचं तर आहे पण याच्यामध्ये हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट दिलेला नाही तर या उत्तरामध्ये ज्यावेळेस कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण हे वाक्य लिहिणार आहोत त्यावेळेस आपल्याला इथे नॉट लिहायचा आहे. फ्रेंड्स लक्षात घ्या आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह करतो आहोत वरती नॉट दिलेला नाही म्हणून नॉट लिहितो आहोत फ्रेंड्स. आणि जर नॉट दिला असता फ्रेंड्स तर इकडे पुन्हा कंपॅरेटिव्ह करताना नॉट लिहायचा नाही. हा एक नियम आहे फ्रेंड्स समजून घ्या. मग पहा प्रथमे इज नॉट. आता फ्रेंड्स ही जी डिग्री आहे आपली जी की पॉझिटिव्ह डिग्री आहे ही आपल्याला रिप्लेस करायची आहे आणि आपल्याला लिहायची आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. फ्रेंड्स जसं की गुड हा शब्द आहे गुड हा पॉझिटिव्ह डिग्री मध्ये असतो आणि तो ज्यावेळेस कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये होतो त्याचा बेटर हा शब्द तयार होतो फ्रेंड. मग पहा मग इथे आता आपण डिग्री रिप्लेस करतो आहोत बेटर हा शब्द लिहिणार आहोत फ्रेंड. आणि आपल्याला माहिती आहे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये ईआर असेल किंवा मोर असेल त्याच्या पुढे आपण दॅन हा शब्द लिहित आहोत म्हणून प्रथमेच इज नॉट बेटर दॅन. आणि आता शेवटी डिग्री रिप्लेस झाली फ्रेंड आता राहिला या पॉझिटिव्ह डिग्री मधील सब्जेक्ट जो आपण इथे शेवटी लिहिणार आहोत. फ्रेंड पाहू शकता तुम्ही इथे डिग्री रिप्लेस झाली आहे मी आता इथे सीडी लिहितो म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आपण या पॉझिटिव्ह डिग्रीचं रिप्लेस केलेला आहे आणि जो करण आहे जो सब्जेक्ट आहे तो इथे लिहिलेला आहे. फ्रेंड्स पहा अगदी सोपं आहे फ्रेंड्स की ज्या पद्धतीने आपण पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला ओळखता आली ती वाक्य आपण आता कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करतो आहोत आणि ते वाक्य आपण इथं लिहिलेलं आहे. फ्रेंड्स आणखी एक वाक्य घेऊयात आपण म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. नेक्स्ट फ्रेंड्स आणखीन एक वाक्य घेऊयात आपण. शी इज एज ब्यूटिफुल एज फ्लॉवर. सी फ्रेंड एकदम सोपं वाक्य घेतलेलं आहे. जे नियम आपण इथे यूज केले तेच नियम आपण पुन्हा इकडे यूज करणार आहोत. ओके समजून घ्या सब्जेक्ट वर्ब पॉझिटिव्ह डिग्री ऑब्जेक्ट. इकडे घेताना ऑब्जेक्ट आला वर्ब आहे इथे नॉट नाही नॉट ऍड केलाय पॉझिटिव्ह डिग्री रिप्लेस केली आहे कंपॅरेटिव्ह डिग्री ना आणि जो सब्जेक्ट आहे तो फ्रेंड सब्जेक्ट शेवटी लिहिलेला आहे. लेट्स सी आपण त्याच पद्धतीने इथे देखील पाहूया फ्रेंड. शी हा सब्जेक्ट आहे इज हा वर्ब आहे फ्रेंड ऍज ब्युटिफुल ऍज हे समजावून लिहितो फ्रेंड. तुम्हाला एकदा समजलं की पॉझिटिव्ह डिग्री काय आणि कंपॅरेटिव्ह डिग्री हे आपण सॉल्व्ह करू शकता मग तिथे लिहिण्याची आवश्यकता नाही. ओके आणि फ्लॉवर जो आहे तो आहे ऑब्जेक्ट. ओके फ्रेंड आता ही आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण आपण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करणार. पहिल्यांदा काय केलं होतं फ्रेंड ऑब्जेक्ट लिहिलेला आहे मग ऑब्जेक्ट आहे फ्लॉवर. फ्लॉवर पहिल्यांदा लिहिलाय फ्रेंड नंतर जो आहे वर्ब पार्ट आहे फ्रेंड तो लिहायचा आपल्याला फ्लॉवर इज. बघा फ्रेंड त्याही उदाहरणामध्ये वरती इथे पण नॉट नाही तिथेही नाही आपण नॉट ऍड केलेला आहे म्हणून इथे देखील आपल्याला नॉट लिहायचा आहे नॉट. ओके फ्रेंड नंतर आपण काय केलेले बघा फ्रेंड पॉझिटिव्ह डिग्री जी आहे ती रिप्लेस केली आहे आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये लिहिलेलं आहे. आपली पॉझिटिव्ह डिग्री आहे ऍज ब्युटिफुल ऍज. ओके फ्रेंड कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आता आपल्याला हे रिप्लेस करायचं आहे मग काय म्हणणार आहोत फ्रेंड इथे येईल मोर. ओके देन ब्युटिफुल देन दॅन
हे झाले डिग्री आपले रिप्लेस मोर ब्युटिफुल दॅन आणि शेवटी बघा फ्रेंड्स काय आहे सब्जेक्ट घेतोय तर सब्जेक्ट आहे शी इथे लिहितो सी फ्रेंड्स फ्लॉवर आपला ऑब्जेक्ट होता इथे लिहिला इज आपला वर्ब होता नॉट आपण ऍड करतो वरती नाही म्हणून क्वालिटिव डिग्री रिप्लेस झालेली आहे कंपेरेटिव्ह डिग्री मध्ये आणि शेवटी जो सब्जेक्ट आहे तो इथे लिहिला बघा फ्रेंड्स पॉझिटिव्ह डिग्रीचा आपण कंपेरेटिव्ह करतो आहोत एक निगेटिव्ह वाक्य घेऊया फ्रेंड आणि मग त्याला आपण पॉझिटिव्ह करूया आकाश इज नॉट एज हेल्पफुल एज सूरज ओके सी आकाश इज नॉट एज हेल्पफुल एज सूरज फ्रेंड्स लक्षात घ्या निगेटिव नाही म्हणून निगेटिव लिहितो आहोत आता निगेटिव आहे तर आपण कंपेरेटिव करताना निगेटिव लिहिणार नाही ओके लेट्स स्टार्ट इट इज व्हेरी इजी आता तुम्ही पण सांगू शकता फ्रेंड हा जो आहे आपला सब्जेक्ट हा आपला वर्ब आहे आता निगेटिव आहे वर्ब एज हेल्पफुल एज पॉझिटिव्ह डिग्री आहे सूरज हा आपला ऑब्जेक्ट आहे आणि मग आपण उत्तर लिहिताना फ्रेंड्स कशा पद्धतीने लिहिणार आहोत ऑब्जेक्ट पहिल्यांदा सूरज इज आता नॉट इकडे येणार नाही बघा आणि मग एज हेल्पफुल एज डिग्री रिप्लेस होणार आहे फ्रेंड काय यायचं मग इथे येणार मोर हेल्पफुल दॅन आणि जो सब्जेक्ट आहे तो शेवटी आकाश सी फ्रेंड्स अगदी सोप्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपेरेटिव्ह मध्ये चेंज करतो आहोत तुम्ही फ्रेंड रूल अगदी सोपे आहेत समजावून घ्या वाक्यातील सब्जेक्ट त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे निगेटिव्ह आहे तर आपण इकडे पॉझिटिव्ह लिहायचं आहे वरती पॉझिटिव्ह होतं म्हणजे नॉट नव्हता उत्तरामध्ये कंपेरेटिव्ह करताना आपण ते लिहिलेलं आहे फ्रेंड ही उदाहरणं आली पॉझिटिव्ह डिग्रीचा कंपेरेटिव्ह करताना तुम्ही ते नोट डाऊन करा अगदी सोपं आहे लिहून घ्या आता याच्यानंतरचा जो भाग आहे फ्रेंड तो आपल्याला कंपेरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करायचं आहे फ्रेंड अगदी सोपं आहे इथे तुम्ही पहा अगदी सोप्या पद्धतीने पुन्हा समजावून देतो तुम्हाला आता आपण काय करणार आहोत कंपेरेटिव्ह डिग्रीचं आता आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करणार आहोत फ्रेंड तुम्हाला इथल्या इथे अगदी सोप्या पद्धतीने समजावून देतो काही गोंधळ होणार नाही जेणेकरून तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने एक्झाम मध्ये हे मार्क्स मिळून जातील फ्रेंड लक्षात घ्या इथलेच आता मी कंपेरेटिव्ह डिग्रीचं वाक्य इथे घेतो आणि त्याला आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करणार आहोत जे रूल्स फ्रेंड्स आपण इथे फॉलो केले पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य करताना कंपेरेटिव्ह केलेलं आहे आता क्वेश्चन म्हणून जर तुम्हाला कंपेरेटिव्ह डिग्रीचं वाक्य येत असेल तर जे नियम आपण आता इथे ऍड केले ते नियम आता आपण रिप्लेस करणार रिवर्स करणार आणि उत्तर लिहिणार कसं अगदी सोपं आहे तुम्हाला समजून जाईल हे उदाहरण मी पुन्हा इकडे लिहितो प्रथम इट इज नॉट बेटर दॅन करण जे की कंपेरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे आता प्रथमेश इज नॉट बेटर दॅन करण फ्रेंड हा तुम्हाला क्वेश्चन म्हणून आला असं गृहित धरा कंपेरेटिव्ह डिग्री मध्ये आणि आता कंपेरेटिव्ह जो आपल्याला काय करायचा आहे इन टू पॉझिटिव्ह डिग्री फ्रेंड तोच नियम आपल्याला अप्लाय करायचा आहे पुन्हा आपण काय करणार आहोत की इथे आपण हा आपला सब्जेक्ट म्हणूया इज नॉट आहे कारण त्याला वर्ब पार्टलाच वाटायचं आहे म्हणून त्याला वर्ब म्हणूया बेटर दॅन ही आपली सीडी म्हणजे कंपेरेटिव्ह डिग्री आहे फ्रेंड आणि करण हा या वाक्यातील कंपेरेटिव्हच्या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे फ्रेंड आता आपण पुन्हा पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वाक्य करताना काय करणार आहोत फ्रेंड करण पहिल्यांदा घेतलेला आहे ऑब्जेक्ट
त्याच्यानंतर इज फ्रेंड सेम रूल इथे पण अप्लाय होणार ज्यावेळेस आपण कंपेरेटिव्ह पॉझिटिव्ह करतो आहोत. वाक्य हे निगेटिव्ह आहे तर आता इथे आपण पॉझिटिव्ह डिग्री करताना पॉझिटिव्ह करणार आहोत, नॉट आपण लिहिणार नाही. बघा मग करंट इज आता जी कंपेरेटिव्ह डिग्री आहे फ्रेंड्स ती आपण रिप्लेस करणार आहोत पॉझिटिव्ह डिग्री ना. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला माहिती आहे एज एज यूज होतो किंवा सो एज, म्हणून आपण इथे म्हणूयात आता मी इथे सो लिहितो. सो बेटर हा जो शब्द आहे फ्रेंड हा कंपेरेटिव्ह डिग्री मधला बेटर पॉझिटिव्ह मध्ये तो असतो गुड किंवा वेल पण असतो फ्रेंड. करण इज सो गुड एज बघा डिग्री रिप्लेस झालेली आहे करण हा इथे सुरुवातीला आणि आता राहिला आपला फक्त सब्जेक्ट तो आपण इथे शेवटी लिहिणार प्रथमेश. अगदी सोपा आहे फ्रेंड तुम्ही बोर्ड वरती पाहू शकता. आता उदाहरण आलं आपल्याला कंपेरेटिव्ह डिग्री ते रिप्लेस करतो आहोत आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये, म्हणून ऑब्जेक्ट जो आहे तो पहिल्यांदा लिहिला वर्क पास घेतला नॉट आहे वरती तो पुन्हा इथे घेत नाही. मगाशी सांगितलं तुम्हाला क्वेश्चन टॅक्सच्या नियमानुसार नॉट असेल तर नॉट घ्यायचा नाही आणि नॉट नसेल तर नॉट घ्यायचा. ओके डिग्री रिप्लेस झालेली आहे आपली ही डिग्री आहे पॉझिटिव्ह डिग्री आणि प्रथमे जो आहे तो इथे आहे सब्जेक्ट. या पद्धतीने आपण हे उत्तर लिहिलेलं आहे. ओके फ्रेंड परत हे देखील उदाहरण घेऊया सूरज इज मोर हेल्पफुल दॅन आकाश जे की कंपेरेटिव्ह डिग्री मध्ये आहे. सूरज इज मोर हेल्पफुल दॅन आकाश. ओके फ्रेंड आता पुन्हा आपण काय करत आहोत कंपेरेटिव्ह डिग्री आहे कारण मोर आणि दॅन मोर आणि दॅन आलेला आहे. मग आता आपण पॉझिटिव्ह डिग्री करताना पुन्हा आकाश त्याच्यानंतर इज आता फ्रेंड नॉट घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे वरच्या एक्झाम्पल मध्ये नॉट नाही म्हणजे आता घ्यायचा आहे इथे आपण लिहिणार नॉट. ओके आता फ्रेंड्स पहा मोर हेल्पफुल दॅन कंपेरेटिव्ह डिग्री आहे पॉझिटिव्ह डिग्री करताना एज एज सो एज म्हणून आता इथे लिहितो एज हेल्पफुल एज आणि सूरज जो आहे तो शेवटी आपला सब्जेक्ट इकडे येईल. सी फ्रेंड्स या पद्धतीने आपण आता कंपेरेटिव्ह डिग्रीच पॉझिटिव्ह डिग्री मध्ये चेंज केलेला आहे. फ्रेंड्स अगदी सोपा आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपेरेटिव्ह करताना जे उत्तर मिळालं त्यालाच आपण आता काय केलेलं आहे कंपेरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह करताना तो रूल अप्लाय केलेला आहे. म्हणजे या दोन डिग्रीचं पॉझिटिव्ह आली तर कंपेरेटिव्ह करणं आणि कंपेरेटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह करणं अगदी सोपं आहे फ्रेंड्स तुम्ही बोर्डवरती पाहू शकता. रूल अगदी इझी आहे इथपर्यंत कारण याच्यानंतर जे पुढे जाईल थोडा वेगळा वेगळा रूल आहे ते देखील अगदी सोपं आहे. पण फ्रेंड्स इथपर्यंत तुम्ही समजावून घ्या आपण पॉझिटिव्ह डिग्री कंपेरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री या तीन डिग्री आहे त्यापैकी आज आपण पाहिलं पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपेरेटिव्ह डिग्री मध्ये कसा चेंज होईल कंपेरेटिव्ह डिग्रीचा पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कसा चेंज होईल. फ्रेंड्स तुम्ही जरूर नोट डाऊन करा स्टडी करा रिवाइज करा इथपर्यंत भाग तुम्ही समजावून घ्या. या पुढचा भाग जो आहे आपण डिग्रीचा पार्ट टू मध्ये पाहूया आणि जास्तीत जास्त तुम्हाला सोप्या पद्धतीने तो समजावून देऊया. चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा. थँक्यू.